नमस्कार दोन हजार बावीसच्या आपल्या खरीपाच्या पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला सांगायचं होतं मी आपल्याला म्हटलं होतं की सोमवारपासनं आपल्या खात्यावरती पैसे जमा होतील परंतु ऑल इंडिया आपली जी इन्शुरन्स कंपनी आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया त्यांच्याकडे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या आपलं धाराशिवमधलं ऑफिस पण कालही बंद होतं आजही बंद होतं त्यांनी बऱ्याच जिल्ह्यांमधले ऑफिस बंद ठेवले होते दोन दिवस त्यांचे जे रिजनल मॅनेजर आहेत मिसेस शेट्टी नावाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आज ते एकशे सत्तावीस कोटी आणि उद्या एकशे सत्तावीस कोटी जमा करतायत असा त्यांनी शब्द दिला आहे कलेक्टरांना देखील आपण विनंती केली होती त्यांनी आत्ता बैठक घेतली आहे जे जिल्ह्यातले ए आय सीचे प्रतिनिधी आहेत त्यांना बोलून घेतलं होतं ऑफिस उघडायचं म्हणून त्यांना आता लेखी दिलेला आहे ऑफिस बंद ठेवून बिलकुल चालणार नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे एकशे सत्तावीस कोटी आज आणि उद्या एकशे सत्तावीस कोटी असे दोन टप्प्यामध्ये हे पैसे जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत हे पैसे मी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा सा पंचनामा झालाय ज्यांनी पाऊस पडलाय पावसामुळे नुकसान झालं आहे हे कल्पना दिली होती आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचे पंचनामे झालेत अशा लोकांना अशा शेतकऱ्यांना हे पहिल्या टप्प्यातले पैसे मिळणार आहेत ही रक्कम जी आहे ती उपलब्ध झाल्यानंतर कुठे काही तक्रारी असतील तर आपल्याला त्याबद्दल रितसर तक्रार देखील करावी लागेल आणि त्याचा आपण पाठपुरावा करू हे पैसे सोडून याच्या व्यतिरिक्त पीक कापणी प्रयोगाचे जे पैसे आहेत ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली परंतु पंचनामे झाले नाही आहेत अशा शेतकऱ्यांना देखील पैसे मिळणार आहेत आ, ही प्रक्रिया जी आहे ती लवकर सुरू झाली आहे नोव्हेंबरमध्येच पैसे मिळायला सुरुवात होतीये ही खूप चांगली बाब आहे परंतु वेगवेगळे ह्याचे टप्पे राहणार आहेत माझं बारक बारीक लक्ष राहील या विषयात आपणही कुठे अडचण आली तर मला जरूर कळवा आपल्यापैकी अनेकजण विचारत होते आ, की नेमकं झालं काय आणि काल माझाही या लोकांचा कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता फोनही लागत नव्हते आज जिल्हाधिकाऱ्यांनी जे जिल्ह्यातले ए आय सीचे अधिकारी आहेत त्यांना मी सांगितल्याप्रमाणे बोलून घेतलं ले। त्यांना लेखी आदेश दिलेत की ऑफिस उघडा म्हणून बंद ठेवून चालणार नाही म्हणून आणि मी मुंबईमध्ये त्यांचे जे राज्याचे आता स्पष्टता आली आहे की आज एकशे सत्तावीस कोटी रुपये जमा होतील आणि उद्या एकशे सत्तावीस जमा होतील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी माझा पाठपुरावा या बाबतीमध्ये निश्चितपणे राहणार आहेत आणि कुठे काही अडचणी आल्या तर त्या देखील सोडवण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करू आणि त्या अडचणी निश्चितपणे सोडू आपल्या सर्वांचे धन्यवाद नमस्कार